थ्योरम, एंगल बायसेक्टर थ्योरम आणि थर्ड वाला थ्री पॅरलल लाईन आणि त्याचा ट्रान्सवर्सल चे थ्योरम, त्यावरून हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला पहिला क्वेश्चन आहे. टोटल तीन आकृती आहेत, तिन्ही आकृत्यामध्ये ही जी रेट पीएम दिलेली आहे, ही रेट पीएम त्या ट्रायंगल या अँगलला क्यूपीआर ला बायसेक्टर आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. तर आपल्याकडे अँगल बायसेक्टर थेरम आहे, त्यानुसार आपण प्रूव्ह करू. तर इन ट्रायंगल पी क्यू आर रे पीएम बाय रे पीएम इज गिवन, रे पीएम दिलेली आहे. अँगल बायसेक्टर थेरम नुसार आपण काय करू शकतो, सगळ्यात पहिले काय करू, ह्या जे दोन साइड आहे ह्या अँगलच्या समोरची साइड, साइड अपोजिट टू अँगल यांचा रेशो घेऊन घेऊ, म्हणजे क्यूएम अपॉन एम आर चा रेशो घेऊ, तो काय 3.5 अपॉन 1.5, या दोघांना 2 ने मल्टिप्लाय करू, 3.5 ला 2 ने मल्टिप्लाय करू, 1.5 ला 2 ने मल्टिप्लाय करू, दोघांना 2 ने मल्टिप्लाय केला तर 1.5 2 चा दीड चा डबल काय होते 1.3 आणि 3.5 चा डबल 7, 3.7 इक्वेशन नंबर 1. सिमिलरली काय करू, ह्याच्या साइड एट अँगलचा यांचा रेशो घेऊ, म्हणजे कोणता पी क्यू अपॉन पी आर, पी क्यू ची व्हॅल्यू किती आहे 7 अपॉन पी आर ची व्हॅल्यू 3, इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वी गिव, इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला काय मिळते बघा, क्यूएम अपॉन एम आर इज इक्वल्स टू पी क्यू अपॉन पी आर, म्हणजे यांचा रेशो सेम आहे. जर रेशो सेम असेल अपोजिट साइडचा म्हणजेच काय होईल, देअरफोर बाय अँगल बायसेक्टर थेरम, चला आपल्याला काय मिळेल अँगल बायसेक्टर थेरम नुसार, की रे पी एम बायसेक अँगल क्यू पी आर, म्हणजे हे जर इक्वल आलं यांचा रेशो, साइड अपोजिट टू अँगल आणि अदर साइड ऑफ अ ट्रायंगल यांचा रेशो जर इक्वल आला तर ती रे त्याला बायसेक्ट करते, कशावरून अँगल बायसेक्टर थेरम वरून. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन करायचा सॉल्व, क्वेश्चन जो आपल्याला सॉल्व करायचा आहे. इथं सुद्धा पीएम ही रे आपल्याला पी क्यू आर किंवा क्यू पी आर या अँगलला बायसेक्ट करत आहे असं दाखवायचं आहे, अँगल बायसेक्टर थेरम युज करायचा. अँगल बायसेक्टर थेरम युज करण्याच्या अगोदर जे दिलेले आहे त्या इन्फॉर्मेशन नुसार सगळ्यात अपोजिट अँगलच्या अपोजिट जे साइड आहे त्याचा रेशो घेऊ, म्हणजे फर्स्टली आरएम अपॉन एमक्यू चा रेशो घेऊ, तो काय दिलेला आहे 6/8, याला भाग जातो, भाग देऊन द्यायचा, कशाचा भाग जातो तर 2 चा भाग जातो, 2 3 6, 2 4 8, इक्वेशन नंबर 1. सिमिलरली यायचं उरलेल्या दोन साइड ज्या आहेत अँगलचा त्यांचा रेशो, म्हणजे पी आर अपॉन पी क्यू चा रेशो, याला भाग जातो का नाही, याला त्याचे इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 जर पाहिलं, राईट हँड साइड इक्वल आहे का नाही, राईट हँड साइड जर इक्वल नसेल तर लेफ्ट हँड साइड सुद्धा इक्वल नाही, आरएम अपॉन एमक्यू इज नॉट इक्वल टू पीआर अपॉन पीक्यू. जर साइड अपोजिट टू अँगल अँड अदर टू साइड ऑफ अ ट्रायंगल यांचा रेशो सेम नसेल तर अँगल बायसेक्टर थेरम नुसार ही रे याला बायसेक करत नाही, देअरफोर रे पीएम डज नॉट बायसेक अँगल क्यू पी आर, त्या अँगलला ते बायसेक करत नाही, अशा प्रकारे हा क्वेश्चन झाला सॉल्व. तर बायसेक करण्यासाठी बेसिक आपला जो बायसेक्टर थेरम आहे अँगल बायसेक्टर थेरम त्याचा युज करू, त्यानुसार आपण काय करणार आहोत, इथं यांचा रेशो घेऊ, कोणता अँगलच्या अपोजिट साइडचा रेशो, क्यूएम अपॉन एम आर, क्यूएम ची व्हॅल्यू आहे 3.6/4. आता इथं जर आपल्याला पॉइंट नकोय तर पॉइंट इथला हटवण्यासाठी याला आपण 10 ने मल्टिप्लाय करू, न्यूमरेटरला सुद्धा 10 ने मल्टिप्लाय करू, डिनॉमिनेटरला सुद्धा 10 ने मल्टिप्लाय करू, म्हणून आपल्याला क्यूएम अपॉन एम आर ची व्हॅल्यू मिळेल. हे काय येईल, 3.6 × 10 केलं त्याची व्हॅल्यू येते 36 आणि 4 आहे 40. 36 आणि 40 कोणत्या टेबल मध्ये आहे, 40 4 9 36 आणि 4 10 40, इक्वेशन नंबर 1. सिमिलरली उरलेल्या जो दोन साइड आहे त्यांचा रेशो घ्यायचा, परंतु साइड कोणती कन्सिडर करायची, क्यू पासून जर स्टार्ट केली तर क्यू पी पहिली घ्यायची, क्यू पी अपॉन पी आर, क्यू पी ची व्हॅल्यू आहे 9 आणि आर पी ची व्हॅल्यू आहे 10, इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला ऑब्झर्व करा, फ्रॉम इक्वेशन 1
एंड टू ऑब्जर्व केल्यानंतर तुम्हाला काय दिसते बाबर या दोन्ही इक्वेशन मध्ये राइट हैंड साइड का है इधर इक्वल है म्हणजे लेफ्ट हैंड साइड का राहणार है QM upon MR is equals to QP upon PR. जर त्या साइडचा रेशो सेम प्रोपोर्शन मध्ये असेल तर अँगल बाय सेक्टर थेरम नुसार अँगल बाय सेक्टर थेरम नुसार आपण म्हणू शकतो रे PM बाय सेक्ट अँगल QPR अँगल ला बाय सेक्ट करतो. अशा प्रकारे हा झाला क्वेश्चन सॉल्व. क्वेश्चन नंबर टू मध्ये ट्रायंगल पी क्यू आर दिलेला आहे, त्यामध्ये डिफरंट डिफरंट व्हॅल्यू दिलेला आहे. पी आर ची व्हॅल्यू दिलेली आहे, टोटल पी आर ची व्हॅल्यू 20. त्यानंतर आपल्याला एम क्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे, एक साईड दिलेली आहे जे इंटरसेक्ट करत आहे या दोन ट्रायंगलच्या साईडला, आणि त्यांची पॉईंट आहे इंटरसेक्टिंग पॉईंट एन आणि एम. इथं आर इथं आहे आणि क्यू इथं आहे. एमक्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी, एमक्यू न देता त्यांनी पीएम ची व्हॅल्यू दिलेली आहे टोटल 15. पीएम दिलेली आहे 15 आणि पीआर ची व्हॅल्यू दिलेली आहे 20. तसेच पीआर ची व्हॅल्यू दिलेली आहे टोटल, पीआर ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 20 आणि एनआर ची व्हॅल्यू दिलेली आहे 8. पीक्यू ची व्हॅल्यू आहे 25. ह्या व्हॅल्यू दिलेल्या असताना आपल्याला एनएम ही जी साईड आहे या साईडला पॅरलल आहे असं दाखवायचं आहे. तर या साईडला पॅरलल दाखवण्यासाठी आपण अँगल बायसेक्टर थेरमचा युज करू शकतो. तर दिलेली इन्फॉर्मेशन जो आहे तर एम ट्रायंगल पी क्यू आर पी पॉइंट एन पॉइंट आणि आर पॉइंट हा कोलिनियर आहे, एकाच रेषेवर दिसत आहे. सिमिलरली पॉइंट पी एम आणि क्यू हे सुद्धा कोलिनियर पॉइंट आहे. कोलिनियर पॉइंट म्हणजे एकाच रेषेवर असणारे पॉइंट. बघा पी आणि एन आणि आर एकाच रेषेवर आहे, पी आणि एम आणि क्यू एकाच रेषेवर आहे. एकाच रेषेवर असणारे पॉइंट जर असेल तर यावरून आपण काय म्हणू शकतो, पी आर इज इक्वल्स टू पीएन प्लस एनआर, पीएन प्लस एनआर असं म्हणू शकतो. तर पीआर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, पीआर आहे टोटल 20 इज इक्वल्स टू पीएन ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, एनआर दिलेला आहे 8. तर इथं पीएन ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर तो आपण काय करू शकतो, हा प्लस 8 राईट हँड साईड वरून इकडे जर आणला इक्वेशनच्या तर तो मायनस होईल. 20 मायनस 8 म्हणजे पीएन ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 12. पीएन ची व्हॅल्यू किती काढली आपण, 12. सिमिलरली पीएमक्यू वरून एमक्यू ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. ते बघा कशी, पीक्यू इज इक्वल्स टू पीएम प्लस एमक्यू. आपल्याला व्हॅल्यू कशाची दिली आहे, इथं पीक्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे 25, पीएम ची व्हॅल्यू दिलेली आहे 15 आणि आपल्याला एमक्यू काढायला सांगितलं. हे प्लस 15 आहे, इकडल्या साईडला आल्यावर काय होईल, मायनस 25 मायनस 15 इज इक्वल्स टू एमक्यू, म्हणजे एमक्यू ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 10. एमक्यू मिळाला आणि पीएम मिळाला. आता इन ट्रायंगल पी क्यू आर आपण काय करू, यांचा रेशो घेऊ साईडचा. कोणती साईड, पीएन अपॉन एन आर. पीएन ची व्हॅल्यू किती आहे, 12/8. पीएन ची व्हॅल्यू 12 आणि एन आर ची व्हॅल्यू 8, याला भाग जाते का कशाने, 4 ने भाग जाते. 4 3 12, 4 2 8, इक्वेशन नंबर 1. सिमिलरली पीएम अपॉन एम क्यू करू, पीएम ची व्हॅल्यू किती आहे 15 आणि एमक्यू ची व्हॅल्यू आपण किती काढली 10, याला कितीने भाग जाते, 5 ने भाग जाते. 5 3 15 आणि 5 2 10, इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून तुम्हाला काय दिसत आहे, राईट हँड साईड कशी आहे, सेम आहे. म्हणून लेफ्ट हँड साईड काय राहणार आहे, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 लेफ्ट हँड राईट हँड साईड जर इक्वल आहे तर लेफ्ट हँड साईड सुद्धा काय राहणार आहे, सेम राहणार आहे, इज इक्वल्स टू पीएम अपॉन एमक्यू. आणि आपल्याकडे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कन्वर्स आहे. त्या कन्वर्सच्या स्टेटमेंट वरून काय सांगतो आपण, इफ द रेशोज ऑफ साइड ऑफ अ ट्रायंगल इज सेम देन द थर्ड साइड इज पॅरलल टू दॅट साइड. म्हणजे जर रेशो सेम असेल तर या साईडला ही साईड काय राहणार आहे, पॅरलल राहणार आहे. तर याचा कन्वर्स युज करून आपण सरळ सरळ म्हणू शकतो की एन एम इज पॅरलल टू क्यू आर. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, जे आपण प्रूव्ह केलं. पण याच्या अगोदर तुम्हाला लिहावं लागेल स्टेटमेंट की बाय युझिंग कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर अशा प्रकारे या सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व होईल. आपल्याला या क्वेश्चन नंबर 3 मध्ये ट्रायंगल दिलेला आहे एम एम पी, ज्यामध्ये अँगल एम दिलेला आहे आणि क्यूएन ही त्यांची रे दिलेली आहे जी अँगल एन ला बायसेक्ट करत आहे. तर सरळ सरळ इथं आपल्याला क्यूपी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. तर अँगल बायसेक्टर थेरम नुसार इन ट्रायंगल एन एम पी रे क्यूएन बायसेक्ट
अँगल एन, अँगल एन ला जर बायसेक्ट केलं बाय युझिंग अँगल बायसेक्टर थेरम. इथं सरळ सरळ अँगल बायसेक्टर थेरम आपण युज करू शकतो. त्याच्या स्टेटमेंट नुसार अँगलच्या अपोजिट साईडचा रेशो ट्रायंगलच्या अदर टू साईडच्या रेशो एवढा राहतो. तर इथं काय लिहिणार आहे आपण, एम क्यू अपॉन क्यू पी इज इक्वल्स टू एम एन अपॉन एम पी. तर इथं जी व्हॅल्यू आहे एम क्यू ची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती आहे 2.5. क्यूपी आपल्याला काढायची आहे, एम एन दिलेला आहे 5/7. जर क्यूपी काढायचं आहे क्यूपी ला इकडे पाठवायचं, हे इकडे डिवाइड आहे इकडे जाऊन मल्टीप्लाय होईल. बघा म्हणजे काय मिळेल आपल्याला, 2.5 इज इक्वल्स टू 5/7 इन टू क्यूपी. हा 7 इकडे डिवाइड आहे इकडे जाऊन मल्टीप्लाय होईल, म्हणजेच काय होईल बघा 2.5 × 7 आणि हे 5 डिवाइड होईल अपॉन 5 इज इक्वल्स टू क्यूपी इज इक्वल्स टू क्यूपी. आता क्यूपी काढण्यासाठी क्यूपी इज इक्वल्स टू 2.5 × 5 काय होते 2.5 न 5 ला भाग जातो 2 आलं म्हणजे आन्सर काय 7/2. आणि 7 ला जर 2 न डिवाइड केलं, 7 चे 2 भाग करा किती होतात, 7 चे म्हणजे 3.5 येईल याच आन्सर, म्हणून हे आला 3.5. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व्ह. सॉल्व्ह करायचा क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला दाखवायला सांगितलं की एरिया जो रेशो दिलेला आहे एपी आणि पीबीचा एएन आणि एनसी सोबत इक्वल आहे हे आपल्याला दाखवायला सांगितलं. तर दिलेल्या फिगर वरून आपला टोटल क्वेश्चन सॉल्व्ह होतो, तेवढी इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे तेवढी साजिशी आहे. तर इथं बघा हा 60 चा आहे हा 60 चा आहे. इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए पी एन इज कॉन्गरंट विथ अँगल ए बी सी, हा याच्यासोबत कॉन्गरंट दिसत आहे. आता हे दोन अँगल जे झाले करस्पॉन्डिंग अँगल झाले बाय युझिंग कन्वर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल थेरम. मागच्या वर्षी तुम्हाला नवी मध्ये करस्पॉन्डिंग अँगल थेरम होता, त्याचा जर कन्वर्स युज केला, जर दोन साईडचा करस्पॉन्डिंग अँगल जर सेम असेल तर त्या साईड पॅरल राहते, आपण त्याच्या कन्वर्स वरून सांगू शकतो. सरळ सरळ इथे लिहायचं साईड पी एन इज पॅरल टू साईड बी सी, पॅरल दिलेला आहे. आता इन ट्रायंगल ए बी सी साइड पी एन इज पॅरल टू साइड बी सी, सरळ सरळ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करा बाय युझिंग बीपीटी. बीपीटी यूज केल्यानंतर एपी अपॉन, इथं आपण एपीएन सोबत एपीएन सोबत एपीबी हा ट्रायंगल घेऊ शकतो. तर याच्यामध्ये साइड दिलेल्या आहेत एपी अपॉन, या एबीसी ट्रायंगल मध्ये एपी अपॉन पीबी इज इक्वल्स टू एएन अपॉन एनसी. आणि हेच आपल्याला प्रूव करायचं होतं, ते आपण प्रूव केलं. इथं क्यू होता तर इथं क्यू घ्यायचा. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व. या क्वेश्चन मध्ये आपल्याला एबीसीडी हा ट्रायपेझियम सांगितला आहे आणि ट्रायपेझियम मध्ये आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे ए ट्रायपेझियम ए बी सी डी. ए बी ही पॅरल आहे पीक्यू सोबत आणि पीक्यू हे पॅरल आहे डीसी सोबत. तर ह्या झाल्या 3 पॅरल लाईन. एडी ही त्याची ट्रान्सवर्सल झाली आणि बीक्यू ही त्याची ट्रान्सवर्सल झाली. हिअर एडी अँड बी सी आर ट्रान्सवर्सल. तर त्यांचा वापर करून हे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, एपीची व्हॅल्यू 15 दिलेली आहे, पीडीची व्हॅल्यू 12 दिलेली आहे, क्यूसीची व्हॅल्यू 14 दिलेली आहे आणि बीक्यूची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायला सांगितली आहे. तर ही इन्फॉर्मेशन पुट करू ट्रान्सवर्सल असल्यामुळे, तर 3 पॅरल लाईन अँड दे आर ट्रान्सवर्सल ची प्रॉपर्टी यूज करू. ती काय म्हणते, त्यांचा रेशो जो असतो ट्रान्सवर्सलचा तो सेम असतो, म्हणजे एपी अपॉन पीडी इज इक्वल्स टू बीक्यू अपॉन क्यूसी. जे जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन इथं पुट करू. बघा एपीची व्हॅल्यू 15 ठेवली, बीसीची व्हॅल्यू 12 ठेवली, बीक्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची करू, क्यूसीची व्हॅल्यू किती दिलेली आहे 40, बीक्यूची व्हॅल्यू पाहिजे, ही 14 इकडे डिवाइड आहे इकडे जाऊन काय होणार आहे मल्टीप्लाय, म्हणजे बीक्यू इज इक्वल्स टू 15 × 40 / 12. दोन भाग जातो 2 × 6 = 12, 2 × 7 = 14. आता बघा बी क्यू इज इक्वल्स टू 15 × 7/6, याला 3 ने भाग जातो, 3 × 2 = 6, 3 × 5 = 15. बी क्यू इज इक्वल्स टू
सेवन इंटू फाइव अपॉन टू तो सेवन फाइव जा थर्टी फाइव अपॉन टू थर्टी फाइव ची दोन भाग करा म्हणजे बीक्यू ची वैल्यू मिळेल सत्रह पॉइंट पांच बीक्यू ची वैल्यू झाली आपली सत्रह पॉइंट पांच अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर फाइव होतो सॉल्व. सिक्स मध्ये क्यूपी ची वैल्यू आपल्याला फाइंड आउट करायची इथं क्वेश्चन ना दिलेला आपल्याला तर दिलेल्या ट्रायंगलला आपण ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला दिसते की इन ट्रायंगल एन एम पी जे रे एन क्यू आहे बायसेक्ट करत आहे बायसेक्ट अँगल यन ह्या अँगल यन ला ती बायसेक्ट करत आहे म्हणून बाय युझिंग अँगल बायसेक्टर थिअरम कारण की इथं दोन जे अँगलच्या व्हॅल्यू आहे त्या सेम दिसत आहे म्हणून अँगल बायसेक्टर थिअरम नुसार एम क्यू अपॉन क्यू पी इक्वल्स टू एन एम अपॉन एन क्यू ही इन्फॉर्मेशन आपण लिहू शकतो अँगल बायसेक्टर थिअरम नुसार. तर आता एम क्यू ची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती 14 क्यूपी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तसंच ठेवा एन एम ची व्हॅल्यू आहे 25 आणि एम पी ची व्हॅल्यू आहे 40 क्यूपी ची व्हॅल्यू काढायची आहे क्यूपी इकडे डिवाइडला इकडे जाऊन काय होईल मल्टीप्लाय तर क्यूपी इज इक्वल्स टू काय लिहिणार आपण हा 14 ला 14 इंटू 40 अपॉन 25 40 याला मल्टीप्लाय होईल आणि 25 डिवाइड लाईन क्यूपी ची व्हॅल्यू. आता इथं सॉल्व करताना यांना कशाने भाग जात असेल तर भाग द्यायचा आणि सॉल्व करायचा सांगा कशाने भाग जाते 40 ला आणि 25 ला 5 ला जाते 5 5 जा 25 5 8 जा 40 म्हणजे क्यूपी ची व्हॅल्यू काय येईल 14 इंटू 8 अपॉन 5 तर 14 8 जा 14 8 जा वन हंड्रेड अँड ट्वेल्व अपॉन फाईव्ह फाईव्ह भाग द्या फाईव्ह टू झा टेन कॅरी वन फाईव्ह टू झा टेन कॅरी टू फाईव्ह भाग द्यायचा वन हंड्रेड अँड ट्वेल्व ने फाईव्ह ने फाईव्ह टू झा टेन उरले किती वन इथं ट्वेल्व घेतले फाईव्ह टू झा टेन उरले किती टू इथं दिला पॉइंट इथं दिला झिरो फाईव्ह फोर झा ट्वेंटी तर क्यूपी ची व्हॅल्यू आली 22.4 अशा प्रकारे क्वेश्चन होतो सॉल्व. सेवन सॉल्व करत असताना आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे ए बी सी डी आणि ई एफ या तीनही लाईन पॅरलल दिलेल्या आहे पॅरलल दिलेल्या असताना आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे बाकीचे व्हॅल्यू दिली आहे तर इथं ए अँड बी एफ हे काय आहे ट्रान्सवर्सल दिल्यानंतर बाय युझिंग प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सवर्सल थ्री पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सवर्सल ची प्रॉपर्टी जर युज केलं तर काय येईल एसी अपॉन सीई इज इक्वल्स टू बी डी अपॉन डी एफ या फॉर्मॅट मध्ये इथं व्हॅल्यू ठेवू एसी ची व्हॅल्यू 12 सीई ची व्हॅल्यू 8 बीडी ची व्हॅल्यू 8 आणि डीएफ ची व्हॅल्यू 4 फोर वन जा फोर फोर टू जा म्हणजे काय आलं 12 अपॉन एक्स इज इक्वल्स टू 2 अपॉन 1 हा एक्स इकडे डिवाइड ला इकडे जाऊन मल्टीप्लाय होईल 12 इज इक्वल्स टू 2x आपल्याला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे 2 इकडे मल्टीप्लाय इकडे आल्यावर काय होईल डिवाइड 12 अपॉन 2 तर एक्स ची व्हॅल्यू काय येईल 12 टू सिक्स झा 12 तर एक्स ची व्हॅल्यू काय आली 6 ते आपण फाइंड आउट केली.